एकेकाळी लखपती असलेल्या इस्मावर आज मुलांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर राहून उपासमारीची वेळ आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना अतिशय निंदनीय असून संबंधित वयोवृद्ध इस्माला न्याय मिळावा अशी मागणी काही लोकांनी केली आहे. सलीम शहाबुद्दीन इनामदार वय वर्ष 66 हे राहुरी शहरातील स्टेशन रोड परिसरात राहावयास होते. त्यांची पत्नी अंगणवाडी सेविका आहे. मुलगा खाजगी नोकरी करून 1000 रुपये महिन्याला कमवतो. तो कोल्हार ते राहावयास आहे. एक मुलगी आहे. तिचा विवाह होऊन ती चांगल्या घरात आहे. स्टेशन रोड परिसरात पटेल यांच्या वखारीसमोर मोठे कन्स्ट्रक्शनचे काम सुरू असलेली जमीन त्यांची होती. तसेच मुलम माथा रोडला 3 एकर जमीन आहे. एवढी गडगंज संपत्ती तसेच नातेवाईकांचा मोठा गोतावळा आहे. असे असताना देखील सलीम इनामदार यांना त्यांच्या नातेवाईकांनी घरातून बाहेर हाकलून दिले आहे आणि त्यामुळे ते निराधार झाले आहेत. सलीम शहाबुद्दीन इनामदार हे सध्या स्टेशन रोड परिसरात पटेल यांच्या वखारीसमोर असलेल्या पडीक जमिनीवर एका मोडकळीस आलेल्या छताचा आधार घेऊन तिथे राहत आहेत. त्यांना उभा देखील राहता येत नाही, तसेच चालता देखील येत नाही. परिसरातील नागरिक त्यांना जेवण आणून देतात. अशा प्रकारे ते आपले जीवन सध्या जगत आहेत. सलीम शहाबुद्दीन इनामदार यांची स्वतःच्या मालकीची 1,00,000 रुपयांची संपत्ती असताना त्यांना त्यांची मुले सांभाळत नाही, त्यामुळे ते हलाखीचे जीवन जगत आहेत. आई वडील वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांचा सांभाळ करणे हे त्यांच्या मुलांचे कर्तव्य असते. परंतु सलीम इनामदार यांच्या मुलांनी आपले कर्तव्य विसरून वडिलांना घरातून हाकलून दिले, असं सलीम इनामदार यांनी सांगितले. माझ्या जीवाचा काही भरोसा नाही, वयोवृद्ध झाल्याने मी कधी मरेन सांगता येत नाही, अशा परिस्थितीत मला कोण न्याय देणार, असा प्रश्न सलीम इनामदार यांनी केला आहे. सलीम इनामदार यांच्या मुलांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी काही लोकांनी केली आहे. हां, माझं नाव जिंकर नानासाहेब खंडागळे. माझी निवृत्ती शिपाई तहसील कार्यालय राहुरी. माझे मित्र जी सलीम इनामदार अनेक वर्षापूर्वी इथे राहत होते, त्याच्यामुळे त्याची माझी ओळख आहे. पण सदर त्यांनी 1 महिन्यापासून त्यांची प्रकृती झाडवल्यामुळे त्याच्या मुलांनी इथं बेवारच म्हणून आणून टाकले. त्यांच्याकडे कोणीही काही पाहत नाही. महिन्यापासून 1 महिन्यापासून जेवण नाही. शेजारी पाजारी जेवण देते. त्यांना त्यांच्या मुलाकडून त्यांच्या योग्य ते घरी नेऊन योग्य ते न्याय मिळावा ही विनंती. तुम्हाला नाम काय आहे? सलीम इनामदार. तुम्हाला लडके का नाम? आसिफ इनामदार. क्या करतो? मेडिकल कंपनी. तुमको संभालते नहीं क्या? नहीं. यहाँ किसने लाके छोड़ा? उसने लाके छोड़ा. कब लाके छोड़ा इधर? 3 महीना हो. घर पे कौन कौन है तुम्हारे? हाँ, घर पे कौन कौन है? औरत है, बच्चे. कोई देखता नहीं कि तुमको? कोई नहीं. औरत क्या करती? औरत सर्विस की. इधर तुमको खाना कौन खिला था? आंगनवाड़ी. हाँ, आंगनवाड़ी में. आंगनवाड़ी में खाना कौन खिला था? कोई नहीं. ये ऐसे कारोबारी से कारोबार. तुमको खेती कितनी है? 3 एकर. हाँ, 3 एकर. किसके पास है अभी? मेरे नाम पे. तुम्हारे नाम पे? नाम बोलो ना. घर है क्या तुम्हारा? कोलर में. बेटे का? मेरा कुछ नहीं. बेटा संभलता नहीं. क्या आप घर में बने खाने में भी बेहतरीन रेस्टो वाला टेस्ट चाहते हो? तो अपने पुराने मसालों को अलविदा कहिए और घर लाइए कुंश मसाले, जो आपके खाने को दे ऐसा बेहतरीन टेस्ट कि सब आपके खाने के दीवाने हो जाए. कुंश मसाले, भरोसा स्वाद भरा, टेस्टी, ट्रेडिशनल एंड टाइम सेविंग.